महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. राज्यात महिला आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. बदलापूर मधील शाळेतील चिमुरड्या मुलींवर झालेला अत्याचार ताजा असतानाच आता आणखीन एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्वतःच्या जन्मदात्या बापानंच आपल्या पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शाळाच काय आता मुली आणि तरुणी त्यांच्या स्वतःच्या घरातही सुरक्षित नाही आहेत. मुंबईतील मालाड येथे हा प्रकार घडला असून अखेर त्याच्या पत्नीनंच या अत्याचाराला वाचा फोडत पोलिसात पतीविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी गुन्हा पोक्सो कलमांतर्गत दाखल केलाय. मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलगी अवघ्या 9 वर्षांची असून ती आई वडिलांसोबत मालाड येथे राहते. जून महिन्यात ही घटना घडली. घरात कोणी नसताना नराधम पित्यानं त्याच्याच 9 वर्षाच्या मुलीशी अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला होता. त्यानंतर त्यानं अनेकदा स्वतःच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकारामुळे ती मुलगी अतिशय बेदरली होती. अखेर तिने हिंमत करून तिच्या आईला सर्व प्रकार सांगितला. आपल्याच पतीनं पोटच्या लेकीवर लैंगिक अत्याचार केल्याचं समजताच त्या महिलेच्या पायाखालची जमीनच सरकली. तिला मोठा मानसिक धक्का बसला. मात्र त्यानंतर तिने या अत्याचाराला वाचा फोडण्याचा निर्णय घेतला. अखेर त्या महिलेनं सोमवारी रात्री दिंडोशी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि पतीचे सर्व कृत्य पोलिसांसमोर कथन करत आरोपी पतीविरुद्ध तक्रार दाखल केली. या तक्रारीची वरिष्ठांकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध लैंगिक अत्याचारासह पॉक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.